स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेना संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शिवसेना समन्वयक शिवाजी सावंत यांच्या शुभहस्ते पंढरपूर शहरातील 30 शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शहरातील तरुण शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवाराचे वर्चस्व वाढावे तसेच या मतदारसंघाच्या मोर्चेबांधणी करण्याच्या हेतूने पंढरपूर शहरात 30 शाखांचं उद्घाटन आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आलंय. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले असल्याचे आमदार सावंत यांनी यावेळी सांगितलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरपूर शहरामध्ये 30 शाखेचं उद्घाटन नूतन शाखेचं उद्घाटन होत आहे. त्यानिमित्तानं पंढरपूरमधले सर्व शिवसैनिक पदाधिकारी आम्ही सर्वजण एकत्रपणे ही शिवसेनेची भगवी रॅली घेऊन पंढरपुरात शिवसेना शाखांचं उद्घाटन करत फिरत आहोत. आणि आज जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सोलापूर असेल, मंगळवेढा असेल, पमाडा असेल, कुर्डुवाडी असेल, पंढरपूर असल्या सर्व विविध ठिकाणी सर्व शिवसैनिक ही शिवजय बाळासाहेबांची जयंती अतिशय उत्साहानं साजरी करत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व शिवसैनिकांनी खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कारण हीच खरी श्रद्धांजली आहे. बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी, संघटन मजबूत करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मोठ्या तयारीनं बांधणी केली आहे. सकाळपासून आम्ही मंगळवेढा शहरामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या तऱ्हेनं राबवलं. माचनूरमध्ये शालेय साहित्य वाटप केलं, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. आणि आज शहरामध्ये दिवसभर आम्ही एकूण 30 शाखांचं उद्घाटन करतो आहे. आणि आता सर म्हटले त्याप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता सांगता होऊन या शाखा उद्घाटन प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, महिला आघाडीच्या शिवसेना जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव आणि तालुका प्रमुख महावीर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.